नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज अभ्यासणार आहोत महासागरी तळरचना, म्हणजे की ओसेन फ्लोर। शब्द जरा अवघड आहे, पण ओसेन फ्लोर म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपल्या आसपासच्या बिल्डिंगमध्ये फ्लोर असतात, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, ग्राउंड फ्लोर, त्याप्रमाणे ओसेन फ्लोरचा अभ्यास करणं म्हणजे ग्राउंड फ्लोरचा अभ्यास करणं, म्हणजे जगाच्या तळरचनेचा अभ्यास करणं म्हणजे ओसेन फ्लोरचा अभ्यास करणं। त्यामुळं ओसेन फ्लोरचा अभ्यास करताना अशी कल्पना लक्षात असू द्या की जगाचा एक तळमजला आहे, त्याची रचना आपण आज अभ्यासणार आहोत। अगदी सोपं झालं समजून घ्यायला। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपला आणि महासागराचा संबंध काय असेल बरं? तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये मान्सून हवामान असतं। मान्सून म्हणजे काय की ठराविक काळात भारतामध्ये पाऊस पडतो 4 महिन्यामध्ये, आणि हा पाऊस पडताना याच्यामध्ये महासागराचा खूप मोठा रोल असतो। महासागराचं गरम झालं, उष्ण झालं पाणी पाऊस म्हणून आपल्या भारतामध्ये पडतं। जर महासागर नसते तर पाऊस पडला असता का? विचार करा। त्यामुळे पावसाचा आणि महासागराचा आणि आपला खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे महासागराची तळरचना अभ्यास करणं, महासागराचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की जलपरी असते महासागरामध्ये, किंवा असं ऐकलं असेल तुम्ही की बर्मुडा ट्रायंगल असतं आणि ह्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये विमान गायब होतं, गायब झालं विमान परत भेटत नाही, गायब झालं जहाज परत भेटत नाही, अशा अनेक कथा, अनेक मिथ्स तुम्ही लहानपणी ऐकले असतील। ह्या सर्व मिथ्सचा अभ्यास करणं म्हणजे महासागराचा अभ्यास करणं। महासागराची अद्भुत सफर आता आपण अभ्यासूया। ह्या महासागरामध्ये काय काय बरं असेल? महासागरामध्ये आणि तळरचनामध्ये स्पेसिफिक बोलतो मी, आपला जो अभ्यास आहे, अभ्यास घटकाचा जो ढाचा आहे तो म्हणजे तळरचना, म्हणजे ओसेन फ्लोरचा अभ्यास करणं। याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत? तर प्रमुख घटक आपण अभ्यासूया। त्याच्यामध्ये काय येईल की भूखंड मंच, त्याचा अभ्यास करणं। भूखंड मंच म्हणजे काय? ज्या ठिकाणी मासेमारी होते, ज्या ठिकाणी तेल भेटतं, तो समुद्र किनाऱ्याजवळचा भाग म्हणजे भूखंड मंच, याचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यानंतर येतो खंडांत उतार, त्याचा अभ्यास करणं। काही ठिकाणी हा उतार तीव्र असतो, काही ठिकाणी हा उतार तीव्र नसतो। त्यानंतर सागरी मैदाने येतात, ज्याप्रमाणे देश असतो एखादा, जसं श्रीलंका देश आहे, ऑस्ट्रेलिया देश आहे, तेवढ्या आकाराचा एक भलं मोठं मैदान असतं। त्यानंतर महासागरी मैदानं, त्या महासागरी मैदानामध्ये पठारे असतात आणि पर्वत पण असतात। ह्या महासागरी पर्वतांचंच पुढे जाऊन बेटामध्ये रूपांतर होतं, ते पण आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर ह्या बेटानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे महासागरीय ढो आणि महासागरी गर्ता। गर्ता म्हणजे काय की ज्या दोन भूखंडाचं एकत्रीकरण होतं त्या ठिकाणी खोलगट भाग तयार होतो भूखंडांच्या एकमेकाच्या घर्षणामुळे, त्याला गर्ता असे म्हणतात। तर त्या गर्तेचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर महासागराची तळरचना अभ्यासल्यानंतर ह्या महासागरामध्ये संचयन कार्य म्हणजे डिपॉझिट, म्हणजे अनेक गोष्टी महासागरात जाऊन पडतात, तर त्या पडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणं देखील आपल्याला आवश्यक आहे। त्याचं कारण म्हणजे पर्यावरणाचं होणारं नुकसान। तर माणसानं जे कारखाने तयार केले, जे उद्योग उभारले, त्यातून जो काही कचरा, प्लास्टिक बिस्टिक, भरपूर काही गोष्टी आपण अनावश्यक गोष्टी टाकतो, आपण त्या टाकलेल्या गोष्टी महासागराच्या तळाशी जाऊन बुडतात, त्या ठिकाणी राहतात त्या गोष्टी, त्यामुळे त्या ठिकाणचे माशांना, त्या ठिकाणच्या वनस्पतींना याचा उपद्रव होतो। त्यामुळे महासागरांचं संचयन कार्य अभ्यासणं देखील आवश्यक आहे। आता आपण पाहिलं की महासागर तळरचना आणि संचयन कार्य ह्या दोन्हीचा आपण अभ्यास करणार।